डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर व शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिर मौजे फुलवाडी येथे थाटात संपन्न झाले. या शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र आलुरे, सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून आपले व्यक्तिमत्व तर घडवलेच पाहिजे, त्याचबरोबर अहंकार बाजूला सारून जीवन जगता आले पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नागनाथ हांडगे हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी, चंद्रकांत लोहार, राजेंद्र धबाले, सुभाष हिप्परगे, गुरुराज हांडगे, कृष्णा गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक धुळाप्पा शिदोरे, सुभाष भोळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम व सहभावना याची जाणीव करून दिली. तर शिबिरार्थी विद्यार्थ्यांमधून फरीद शेख, सुदर्शन सोमवंशे, निखिल चव्हाण, भक्ती होगाडे, धीरज जेठे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिराचे अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉक्टर अनिता मुदकण्णा यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजिया टीनवाले हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सूर्यकांत आगलावे यांनी आभार मानले.